नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बुडा युट्यूब चॅनल पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी झाली होती तर त्याच्या आधारावर जे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारी त्यांच्या याद्यायला सुरुवात झाली काही जिल्ह्यांची यादे आपल्या हाती लागलेल्या आहेत आपण आज बघणार आहोत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून अप्लाय केलेले त्या जिल्ह्याची जर यात यादी असेल तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि तुमचं नाव ऐका नाही ते बघून घ्या तर चला आता सुरुवात करूया तर इथे बघा पोलीस आयुक्तालय मार्ग मुंबई तर पोलिस शिपाई या पदासाठी जे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार त्यांची ही यादी असणार आहे म्हणजे ज्या उमेदवारांचं या यादीत नावे तेच उमेदवार पोलीस शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा देऊ शकतील तुम्ही इथं बघू शकता की एकोणावीस ते सव्वीस या कालावधीत तुमची जी चाचणी परीक्षा आहे ती झाली होती त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला इथे दिलेले पन्नास टक्के जर गुण तुम्हाला असतील शारीरिक चाचणीत तरच तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र आहात आणि ती परीक्षा कधी होणार आहे तेही इथे दिलेले त्यांनी उमेदवारांची लेखी परीक्षा सात सात दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे आयोजित केलेले आणि वेळ आणि जे ठिकाणे याबद्दलची जी माहिती ती यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला भेटूनच जाईल त्यानंतर इथे खाली आल्यावर आपण इथे बघा कमिशनर ऑफ पुस रेल्वे मुंबई आणि इथे तुम्हाला लिस्ट फॉर रायटिंग एक्झाम म्हणजे जी लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार आहे त्यांची यादी दिसेल तर आता तुमचं नाव कसं बघायचं ते इथे बघा तुम्हाला एस आर नंबर दिलाय इथे चेस्ट नंबर दिला त्यानंतर इथे तुमचं नाव कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे तुमचं जेंडर काय ते इथं दिलेलं आहे तुमची डेट ऑफ बर्थ कॅटेगिरी त्यानंतर तुमचं जे रिझर्वेशन आहे ते इथं दिलेलं आहे त्यानंतर इथे एन सी सी चा डिटेल्स दिलेला आहे इथे एज्युकेशन काय झालंय ते तुमचे जे टोटल मार्क्स आहे तुम्हाला मैदानी चाचणीत किती मार्क्स भेटले ते इथं दिले तुमची जी कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केलं ते इथं दिलेलं आहे तर अशा प्रकारे हा रेल्वे पोलिस ऑफ मुंबई यांची जी मैदानी चाचणी झाली होती त्याचा हा निकाल आहे या लिस्टमध्ये ज्यांचे नाव आहे तेच लेखी परीक्षेसाठी पात्र आहे इतर उमेदवार पात्र नाही आहे तर ज्यांचं नाव असेल त्यांनीच लेखी परीक्षेसाठी तयारी करायची आणि त्यानंतर आता पुढे बघूया आपण पुढचा जो निकाल आहे तो आहे सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस लातूर म्हणजे जो लातूर जिल्ह्याची पोलीस भरती झाली होती त्याची ही लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी आहे तर इथे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल रिटर्न एक्झाम टेस्ट म्हणजे जे रिटर्न एक्झामसाठी पात्र उमेदवार आहेत त्यांची यादी आता ही यादी कशी बघायची तर इथे बघा तुम्हाला एस आर नंबर दिलाय इथे तुम्हाला चेस्ट नंबर दिलाय त्यानंतर इथे तुमचं नाव दिलंय जेंडर दिलंय तुमची डेट ऑफ बर्थ त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केलं होतं ते त्यानंतर इथं तुमचं काही रिझर्वेशन आहे का एक्स्ट्रा रिझर्वेशन ते त्यानंतर इथे तुम्हाला सोळाशे आणि आठशे मीटर मध्ये किती मार्क भेटले त्यानंतर इथे तुम्हाला किती मार्क भेटले शॉर्टपुटमध्ये किती मार्क आहे असे टोटल मार्क तुम्हाला इथे एंडिंगच्या कॉलममध्ये दिलेले आता हे जे उमेदवार आहे यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क भेटलेले हेच उमेदवार पात्र आहे आणि याच्यात ज्यांचं नाव आहे त्यांनीच लेखी परीक्षेची तयारी करायची इतर उमेदवारांनी नाही तर तुमचं नाव आहे का नाही हे नक्कीच बघून घ्या आणि सगळ्यांचेच नाव यावे अशीच चॅनल मी इच्छा व्यक्त करतो त्यानंतर आता पुढचा निकाल बघूया आपण तर पुढचा निकाल आपण बघू शकता इथं गडचिरोली जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती म्हणजे चालक पोलीस शिपाई या पदासाठी जी भरती झाली होती त्यांची ही निवड यादी आहे जे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले त्यांची ही यादी आहे इथे बघा मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे वाहन कौशल्य चाचणीकरिता तयार करण्यात आलेली उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तर आता ज्यांची यात नाव आहे त्यांनी कौशल्य चाचणीसाठी जायचं आहे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे त्यासाठी तुम्ही तयारी करायची त्यानंतर इथे या प्रसिद्धीपत्रकात तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन दिली ती तुम्ही बघून घ्यायची इथे बघा इथं दिलेलं आहे तुमची एकोणावीस ते वीस या दरम्यान तुमची ही मैदानी चाचणीची परीक्षा झाली होती त्यानंतर आता जे कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार आहे त्यांची ही यादी आहे इथे बघा एकाच दहा या प्रमाणात तुम्ही पात्र असणार आहे त्यानंतर इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल तुमची जी कौशल्य चाचणी ती कधी होणार आहे दोन जुलैला होणार आहे आणि कधी सुरू होणार आहे तर सकाळी पाच वाजेपासून सुरू होईल या व्यतिरिक्त जी काही इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला या वेबसाईटवर भेटूनच जाईल तर अशा प्रकारे हे जे प्रसिद्धीपत्रक आहे पूर्ण तुम्ही वाचून घ्यायचं आहे त्याच्याच खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला इथे ही लिस्ट दिसेल आता ही लिस्ट त्या उमेदवारांची जे ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र उमेदवार आहे इथे बघा तुम्हाला कशी बघायची ते सांगतो इथे तुम्हाला एस आर नंबर दिला आहे त्यानंतर इथे तुमचं ॲप्लिकेशन नंबर तुमचं नाव दिलेलं आहे तुमचं जेंडर ओ बी इथे तुमची कॅटेगरी दिली कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केलं ते त्यानंतर इथे तुमचं कोणतं दुसरं रिझर्वेशन का ते तुमचा चेस्ट नंबर दिलेला आहे त्यानंतर सोळाशे आठशे मीटरमध्ये किती मार्क येते शॉर्टपुटमध्ये किती मार्क येते आणि टोटल मार्क इथे तुम्हाला दिलेले आणि तुमचा जो रिमार्क आहे तो इथे तुम्हाला दिलेला आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण लिस्ट तुम्ही बघून घ्यायची खाली भरपूर मोठी लिस्ट आहे ही सगळ्या कॅटेगरीची लिस्ट आहे आणि प्रत्येक लिस्टमध्ये ही सगळ्या कॅटेगरी वाईजच त्यांनी रिझल्ट लावलेला आहे तर त्यानंतर आता जी पुढची लिस्ट आहे ती आपण बघणार आहोत त्यानंतर पुढची लिस्ट आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती तर छत्रपती संभाजीनगरची ही यादी आहे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी इथे बघा इथे त्यांनी नमूद केलेले आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर सर्व इन्फॉर्मेशन दिली सर्व इन्फॉर्मेशन ही सगळ्या प्रसिद्धीपत्रकात एकच दिलेली आहे तुम्ही तरी तुमच्या जिल्ह्याचं बघताना बघून घ्यायची आहे तर त्यानंतर इथे तुम्ही खाली आले तर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती सण दोन हजार बावीस तेवीस म्हणजे तुमची जी बावीस तेवीसची जी भरती आहे त्याचीच ही यादी आहे इथे बघा लेखी परीक्षेसाठी तात्पुरता पात्र उमेदवारांची यादी इथे सर्वात पहिले आपल्याला एस टी कॅटेगरीपासून सुरुवात दिसेल अशा प्रकारे सगळ्या कॅटेगरीची त्यांनी ही लिस्ट लावलेली आहे बघायची कशी तर इथे एस आर नंबर दिला आहे त्यानंतर इथे तुमचा चेस्ट नंबर इथे तुमचं नाव दिलेलं आहे इथे तुमचं फादरचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे सरनेम म्हणजे यांनी काय केलेलं आहे सलग नाव नाही दिलं असं वेगवेगळे कॉलम केले तुमचं नाव वडिलांचं नाव तुमचं आठ नऊ काय येते त्यानंतर इथं जेंडर दिलेलं आहे इथं तुमचं कॅटेगरी कोणती ते त्यानंतर तुमचं कोणतं दुसरं रिझर्वेशन आहे का ते त्यानंतर इथे तुम्हाला शॉर्टपुटमध्ये मा किती मार्क शंभर मीटरमध्ये किती सोळाशे आठशे मीटरमध्ये किती असे तुमचे टोटल मार्क इथे शेवटी दिलेले अशा प्रकारे ही तुम्ही बघून घ्यायची आणि ही मित्रांनो स्कॅनच तिकडून तशी झाली त्यामुळे ही थोडीशी तुम्हाला ब्लर दिसेल तरी तुम्ही ती बघून घ्यायची तुमच्या पद्धतीने त्यानंतर आपण आता दुसरी यादी बघणार आहोत तर दुसरी यादी आहे ती लागली पोलीस आयुक्तालय अमरावती म्हणजे अमरावती जिल्ह्याची यादी लागली तर पद कोणतं आहे पोलीस शिपाई या पदाची ही यादी लागली तर या पदासाठी जे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र आहे त्यांची ही यादी आहे इथे बघा बागा बघायची कशी तर इथे तुम्हाला एस आर नंबर दिलं चेस्ट नंबर फर्स्ट नेम फादर नेम सरनेम त्याचप्रमाणे दिलेलं आहे जसं छत्रपती संभाजीनगरचं दिलं होतं त्यानंतर इथे तुमचं जेंडर इथे तुम्हाला ओ बी दिली त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी पॅरेल रिझर्वेशन काय आहे का नाही ते दिलेलं आहे तुम्हाला इथे त्यानंतर इथे तुमचे टोटल मार्क दिलेले यांनी का असे यांनी का असे मार्कांचे पाठ करून नाही दिलेले तुम्हाला टोटल मार्क देऊन टाकलेले त्यामुळे ही बघायला तुम्हाला सोपी जाईल अशा प्रकारे तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही चेक करून घ्या सगळ्या कॅटेगरीची ही यादी आहे तुम्ही बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही आणि आता आपण दुसरी यादी बघूया तर दुसरी यादी ती म्हणजे सोलापूर शहर पोलीस पद कोणतं आहे चालक पोलीस शिपाई या पदाची ही यादी आहे तर आता या पदासाठी कौशल्य चाचणीसाठी जे उमेदवार पात्र आहे त्यांची ही यादी आहे त्यानंतर इथे बघा तुमची मैदानी चाचणी झाली होती ती एकोणावीस एक वीस एकवीस व दिनांक पंचवीस रोजी घेण्यात आली होती म्हणजे पंचवीसला त्यांनी काही उमेदवारांना एक्स्ट्रा चान्स दिला होता त्यानंतर इथे खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघा तुम्हाला इथं कौशल्य चाचणीबद्दलची डिटेल दिली तुम्हाला कुठे जायचं आहे कौशल्य चाचणीसाठी तो पत्ता इथे दिलेला आहे त्यानंतर टाईम काय सकाळी सहा वाजता टाईम दिलेला आहे तुम्हाला त्यानंतर इथे बघा चेस्ट क्रमांक दिला आहे आणि कौशल्य चाचणीचा दिनांक इथं बघा तुम्हाला चेस्ट नंबर दिलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला कौशल्य चाचणीची दिनांक दी दिली म्हणजे चेस्ट नंबर दोन हजार दोनपासून पासून ते दोन हजार एकशे चौदापर्यंत ज्यांचा नंबर यात येतो त्यांनी कधी जायचं आहे एक सात दोन हजार चोवीसला तर अशा प्रकारे हे त्यांचं वेळापत्रक आहे हे बघून घ्या तुमच्यासाठी काही सूचना दिल्या आहेत त्या पण इथे तुम्ही बघून घ्या इथे खाली आल्यानंतर आपल्याला इथे यादी दिसेल चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस कौशल्य चाचणीकरिता पात्र उमेदवारांची यादी खुला प्रवर्ग ओपन म्हणजे ओपन कॅटेगरीची यादी आहे जे अदर कॅटेगरी त्यांच्या खाली दिलेल्याच त्याही तुम्ही बघून घ्यायचं आहे आपण ज्या कॅटेगरीत येत ती कॅटेगरीची इथे तुम्हाला एस आर नंबर दिला आहे इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर तुमचं नाव चेस्ट नंबर दिलेला आहे त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिली आहे पॅरेल रिझर्वेशन दिलं आहे तुमचं त्यानंतर इथे तुमचे फिजिकलचे मार्क्स टोटल दिलेले आहे अशा प्रकारे ही सर्व यादी तुमची ओपनची त्यानंतर इथे खाली आला रे बघा इथे एस सीची यादी अशा प्रकारे सगळ्या प्रवर्गाची यादी दिलेली आहे इथं तुम्ही बघून घ्यायची त्यानंतर आपण आता पुढची यादी बघूया तर आता पुढची यादी आहे ती म्हणजे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर म्हणजे काय आहे की जी आपली मागची यादी आहे तीच यादी त्यांनी इथे रिपीट केलेली फक्त इथे काय झालेलं आहे की तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून त्यांनी स्किल टेस्ट डेट असा हा एक कॉलम एक्स्ट्रा दिलेला आहे म्हणजे इथे बघा तुमचा एस आर नंबर दिलेला आहे दाता या उमेदवाराचा नंबर एक आहे त्याचा ॲप्लिकेशन नंबर हा इथे दिलेला आहे त्याचं हे नाव इथे दिलेलं आहे त्यानंतर त्याचा चेस्ट नंबर काय दोन हजार दोन त्याची कॅटेगरी एस सी आहे त्यानंतर इथे त्याचं रिझर्वेशन आहे का कोणतं तर नाही जनरली त्यानंतर त्याला मार्क किती भेटले ते इथं दिलेले आहे आणि याची जी कौशल्य चाचणी ती कधी होणार आहे तर एक सात दोन हजार चोवीसला तर अशा प्रकारे हे तुम्ही बघून घ्यायचं आहे एक दोन तीन या तीन तारखा दिलेल्या आहेत तुमचं कोणत्या तारखेला आहे ते चेक करून घ्यायचं तर आता दुसऱ्या जिल्ह्याची यादी बघूया तर पुढची यादी ती म्हणजे चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस जालना जिल्ह्याची हे बघा इथं दिलेले आहे त्यानंतर ही पण कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी इथे ओपन कॅटेगरीपासून सुरुवात झालेली इथे इथं बघायची कशी तर इथे तुम्हाला एस आर नंबर ॲप्लिकेशन नंबर दिला आहे त्यानंतर इथे चेस्ट नंबर इथे नाव दिलं आहे तुमचं जेंडर दिलं आहे कॅटेगरी दिलेली इथे तुमचं कोणतं एक्स्ट्रा रिझर्वेशन आहे का ते त्यानंतर इथे तुम्हाला टोटल मार्क दिलेले अशा प्रकारे ही संपूर्ण यादी तुम्ही बघून घ्यायची त्यानंतर आपण आता दुसरी यादी बघूया तर दुसरी यादी कोणत्या जिल्ह्याची तर दुसरी यादी आहे पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा म्हणजे भंडारा जिल्ह्याची ही यादी तर पद कोणतं होतं पोलिस शिपाई या पदाची आता हे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र आहे आणि आपण आधी जे बघितले ते कौशल्य चाचणीसाठी पात्र आहे ज्यांनी पोलीस चालक शिपाई या पदासाठी केलेला आहे अप्लाय त्यांची आधी कौशल्य चाचणी होणार आहे त्यानंतर त्यांची लेखी परीक्षा होईल आता इथे बघा तुमची पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस इथं दिलेले आहे तुम्हाला इथं त्यासाठी सूचना दिलेल्या आहेत एकोणावीस ते बावीस या दरम्यान तुमची जी चाचणी परीक्षा आहे ती घेण्यात आली होती त्यानंतर इथे तुम्हाला काही अडचणी असतील तर त्यांनी इथे संपर्क साधण्यासाठी ठिकाण दिलेले आहे आणि त्यांचे जे मोबाईल नंबर आहे दूरध्वनी क्रमांक आहे ते पण दिले दिलेले त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथं भंडारा डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स सिलेक्ट फॉर रिटन एक्झामिनेशन म्हणजे जे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार आहे त्यांची ही यादी बघायची कशी इथे तुम्हाला एस आर नंबर ॲप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर दिला आहे कॅन्डिडेटचं नाव दिलं आहे त्यानंतर इथे जेंडर इथं ओ बी ॲप्लिकेशन कॅटेगरी त्यानंतर तुमचं जे काही दुसरं रिझर्वेशन आहे ते दिलं आहे त्यानंतर इथं तुमचे टोटल मार्क दिलेले अशा प्रकारे ही यादी दिलेली ही तुम्ही बघून घ्यायची तर पुढच्या जिल्ह्याची यादी बघूया तर पुढची यादी आहे पोलीस शिपाई या पदाची तर लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी ओपनपासून सुरू झाली तर आता इथे तुम्ही म्हणाल इथे नाव नाही दिलेलं तर इथे बघा शिक्का दिलेला आहे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर म्हणजे सोलापूर जिल्ह्याची ही यादी पोलीस शिपाई या पदाची तर इथे तुम्हाला एस आर नंबर दिला आहे ॲप्लिकेशन नंबर दिला आहे इथे तुमचं नाव दिलेलं आहे चेस्ट नंबर दिलेला आहे इथं तुमची कॅटेगरी दिलेली इथं तुमचं रिझर्वेशन एक्स्ट्रा कोणतं आहे ते दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमचे मार्क्स दिले फिजिकलचे तर अशा प्रकारे ही यादी बघून घ्यायची आता एवढे जे उमेदवार आहेत त्यांनी लेखी परीक्षेची तयारी करायची बाकीच्यांनी तही करायची आणि ज्यांनी पोलीस चालक शिपाई या पदासाठी अप्लाय केले त्यांनी कौशल्य चाचणीसाठी तयारी करायची तर तुमच्या जिल्ह्याची जर यादी यात असेल तर ती तुम्ही डाउनलोड नक्की करून घ्यायची डिस्क्रिप्शनमधून आणि तुमचं नाव बघून घ्यायचं आहे आणि उरलेल्या जिल्ह्यांच्या ज्या याद आहे त्या प्रसिद्ध झाल्या तर त्याही मी तुमच्यासाठी घेऊन येईल सगळं एक्सप्लेनेशन करेल की कसं बघायचं काय तर याच अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेवढं आपल्या हाती लागल्या तर आपण इथे दाखवलं आहे तर तुम्हाला जर याबद्दल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि दुसऱ्या जिल्ह्यांच्या यादासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून प्रेस करून ठेवा आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक नक्की करून जा